मी तुम्हाला दाखवलेलं की आम्ही आशीर्वाद व्हिडिओ करून पाठवलेला आहे, वधू वरांना आशीर्वाद देण्याचा व्हिडिओ. आज माझ्या नंदीच्या मुलीचं लग्न आहे कॅलिफोर्नियामध्ये, तर त्यांनी लाईव्ह स्ट्रीम लावलेली आहे आणि मी या ठिकाणी टी व्हीवरती ती लावलेली आहे. आणि कोविडमुळे आम्ही काही गेलेलो नाही, सगळा विचार करता आम्ही जाण्याचं कॅन्सल केलेलं आहे, पण आम्ही हळदीचा पण कार्यक्रम अटेंड केला कालचा आणि आज लग्नाचं पण आम्ही समारंभ अटेंड करत आहोत. तर या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीम त्यांनी लावलेली आहे, तर मी खूप मिस करते हे क्षण सगळे. आणि मी खास हा नंदेच्या मुलीच्या लग्नासाठी ड्रेस घेतलेला होता आणि मी घातलेला आहे. तर हे बघा, मी छान तयार झालेली आहे. तर बघा, लग्नासाठी मी तयार झालेली आहे. हा ड्रेस मी घेतलेला आहे आणि हा मी नंदेच्या मुलीच्या लग्नासाठी घालणार होते. तर आता आमचं लग्नाला काही जाणं झालं नाही, पण आम्ही घरातून लग्न अटेंड करत आहोत. तर मी तर छानपैकी तयार झालेले आहे. तर मी कशी दिसते तुम्ही मला सांगा, आणि हा माझा ड्रेस तुम्हाला आवडला का तेही सांगा. तर हे बघा, जवळून येऊन दाखवते मी तुम्हाला कसा आहे ड्रेस. छान आहे का? तुम्हाला तर खूप जाण्याची इच्छा होती आणि आता परत अचानकच कोविडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्यामुळे आम्ही जाण्याचं कॅन्सल केलं आहे. आणि माझी नंदेची जी मुलगी आहे तिच्या सासू सासऱ्यांचं पण तिकीट बुक केलेलं होतं, पण त्यांची पण कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांनीही इंडियामधून येण्याचं रद्द केलेलं आहे आणि ते पण येऊ शकलेले नाही आहेत लग्नाला त्यांच्या मुलाच्या. पण मुलाची बहीण कॅलिफोर्नियामध्ये राहते, म्हणजेच माझ्या नंदेच्या मुलीची ननंद. आणि स्त्रियांना लग्न समारंभ म्हटलं की खूप आवडतात, आणि तुम्हाला माहितीच आहे स्त्रियांना विवाह समारंभ खूप आवडत असतात आणि मलाही खूप आवडतात लग्न समारंभ, पार्टीज. मी आज सगळ्यांना खूप खूप मिस करत आहे. आणि मी त्यांना जो व्हिडिओ पाठवला आहे तो ते हॉलमध्ये डिस्प्ले करणार आहेत, स्क्रीनवरती दाखवणार आहेत. आणि आमच्या इथे इंटरनेटचे कनेक्शन नव्हते बराच वेळ, म्हणजे आमच्याच घरी नव्हे तर सगळ्याच ठिकाणी इथे इंटरनेट केबल कट झाल्यामुळे बराच वेळ आमच्याकडे कनेक्शन नव्हतं इंटरनेट. त्यामुळे ही लाईव्ह स्ट्रीम मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी लावली आहे, आत्ताच आमच्याकडे इंटरनेट आलेलं आहे. आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांना मराठी पंडित भेटलेले आहेत आणि त्यांना मंगलाष्टकही म्हणता येते. तर मी आता इथे आवाज देते व्हिडिओला. तो व्हिडिओ तसा हा क्लिअर नाही आहे,
तुझे अगदी क्लिअर असं दिसत नाहीये. म्हणजे चेहरे जे आहेत ते अगदी स्पष्ट दिसून येत नाहीये. पण तरी पण छानच म्हणता येणार आहे, कारण आपल्याला प्रत्यक्ष बघायला तरी मिळतंय इथे बसून, म्हणजे तिथे काय चाललंय ते. मला असं वाटतंय मंगलाष्टक झालेला आहे, टाळीचा कार्यक्रम झालेला आहे आणि तिथे काहीतरी पूजा चालू आहे. तर आता इंटरनेटमुळे सगळं काही शक्य झालेलं आहे. तुम्ही घरात बसून सगळं काही, दुसरे ठिकाणी जे चाललं आहे ते तुम्ही घरात बसून बघू शकता, अटेंड करू शकता. तर एवढं हे प्रगती वाढलेली आहे. तर हे बघा, या ठिकाणी हे पंडित आहेत ज्यांनी मास्क लावलेला आहे. तर हे पंडित पुण्याचेच आहेत आणि ते तिथे नोकरी करतात आणि साईडला हे देखील ते काम करतात. तर मी आता तुम्हाला हे झूम करून दाखवते. किती छान दिसत आहे वधूवर.
आम्ही आता त्यांची ही सगळी पूजा वगैरे सगळी आटपली की मग व्हिडिओ कॉल करणार आहोत. कारण आता सगळे त्यात बिझी आहेत आणि जरी फोन केला तरी कोणीच जरी आता फोन केला तर कोणीही उचलणार नाही. तर म्हणजे माझा मंगलाष्टक तर म्हणजे तर मंगलाष्टक आमचे मिस झालेले आहे. तर हा सप्तपदीचा कार्यक्रम चालू आहे. आशीर्वाद
तर आता कानपिळीचा कार्यक्रम आहे. तर विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. चला सगळे गेलेत वाटतं पंक्तीत बसायला. तसं तर आपल्याकडे पंक्तीत बसायला अगदी टाळी लागायचं उशीर. लगेच सगळ्यांची धाव जेवणाकडे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि मी आज कशी दिसते या ड्रेसमध्ये तेही मला सांगा.